नमस्कार, मी सचिन डेरे, आपण पाहत आहात आपला आवाज। जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तंबाखू मुक्त शाळा व मुलींना सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमाबद्दल दत्ता गवळी यांनी आपला आवाजला माहिती दिली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप मुळे, दादाराव सवडे, उद्धव पाटील, दुनगहू, मनोज शिंदे, गटशिक्षणाधिकारी जैन साहेब, सुधीर जोशी, विस्ताराधिकारी गणेश पवार, लहाने सर, मुख्याध्यापक, सरपंच परसराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यामध्ये प्रियंका फलके, गीता फलके, वर्षा थोटे, निकिता फलके, कल्याणी फलके, सरला बनसवाल, प्रतीक्षा भोसले, दीपाली जाधव या मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले। शाळा व्यवस्थापन समिती व शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली। आपला आवाज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब फलके, जाफराबाद। खरंतर या शाळेची प्रगती जसे की जेथे सरावांनी प्रस्तावित करताना सांगितलं की बाबा 2018 पासून ते या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि या शाळेचा खरंतर स्वप्नातनं याचा कायापालट करून टाकलो। साहेब, या शाळेची अवस्था म्हणजे खरंतर या शाळेवर आणि या गावावर सुरुवातीपासून माझं गावावर प्रेम येईल, गावाचं माझ्यावर प्रेम। बऱ्याचशा बाबतीत शाळेच्या माध्यमातून सुरुवातीला विकास कामं आणि विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, पण मध्यंतरी खरंतर कितीही माणसाची इच्छा असली, बाहेरची गावाची असेल, पदाधिकाऱ्यांची असेल, पण इथला जो स्टॉप आहे, काम करणारे लोक जोपर्यंत त्यांनी मनावर घेतलं नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही। मधला काळ असा येऊन गेला की काही निरुत्साही मंडळी या शाळेसाठी दिली गेली आणि म्हणजे मिळाली, आणि तो 7-8 वर्षाचा काळ हा म्हणजे या गावात शाळा आहे का नाही अशी परिस्थिती या गावात झाली होती। त्या कारणानं गावकऱ्यांनी सुद्धा आपले पालके आपल्या पद्धतीनं त्यांच्या ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी त्यांचे पाल्य त्यांच्या परिस्थितीनुसार दुसरीकडे त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला। जेव्हा मी सदस्य झालो तेव्हा डेटे सर हे आपल्या कार्यरत होते, पण डेटे सरातले जे गुण पाहिले आम्ही तेव्हा असं जाणवलं की बाबा डेटे सर हे जे करू शकते ते काही चार भीतीत ऑफिसमध्ये बसून राहणार हे नेतृत्व नाही। त्यांचे त्याचे गुण आहे, हे गुण खरंतर शाळेवर जाऊन त्यांनी काहीतरी ते घडू शकते म्हणून सरांना जिल्हा परिषदेमधून काढून इकडे कुठेतरी शाळेवर दिले पाहिजे याच्यासाठी चांगल्या परीचे प्रयत्न केले आणि योगायोगाने त्यांना हे गाव मिळालं आणि त्यांना ही संधी मिळाली की त्यांनी त्यांच्या प्रस्तावित सांगितलं की बाबा मी ही या माझ्या गावातून येऊन यायचं केंद्र म्हणून बोर्डाची परीक्षा मी इथं दिलेली, त्याचीही जाणीव त्यांनी मनाशी ठेवून आपण काही काहीतरी घ्यायचं लागतो म्हणून त्यांनी या शाळेचा कायापालट करण्याचा त्यांच्या छोट्या प्रयत्न त्यांनी केला। आणि खरोखरच याच्या अगोदर आम्हाला असं वाटत होतं की बाबा जळेगावची शाळा सारखी कोणी शाळा नाही, पण सर आता शेजारा सांगावं लागतं की बाबा आम्ही मागं पडत चाललो आणि बाकीच्या सर्कलमधल्या शाळा सर साहेब या पुढं पडवून येत आहे। त्याचे कारण असे की बाबा आम्ही जळेगावांमधले माणसं घ्यायचे उत्साह आम्हाला घ्यायचे देणगी येणारे जाते मी घ्यायचे, पण तिथं जो आलेला जो स्टॉप आहे हा निरुत्साही स्टॉप तीन चार उपाय साव या उद्देशाचा जे स्टॉप असल्यामुळं आमच्या गावाची शाळेची परंपरा ही मोडकळीस काढून बाकीच्या शाळा पुढे चाललेल्या आहेत। मला खरोखर आनंदाने सांगायचं सर, मी त्या दिवशी यांनी जो सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला त्या सांस्कृतिक कार्यक्रमात खरोखर गावात आणि ह्या मुलात काय गुण असू शकते, खर तर या पाल्याचे गुण त्यांच्या पालकाला सुद्धा याची जाणीव नव्हती की बाबा आपल्या पाल्यात काय काय गुण आहे, पण त्यांनी त्यांच्या हा खर तर आपण म्हणत असतो जुन्या भाषेत म्हण आहे की बाबा मुलं हे ओल्या गाऱ्यासारखे असतात आणि ओल्या गाऱ्याला गाराची मेहनत करून करून कुंभार जेव्हा मडकं घडवतो किंवा जी पाहिजे ती वस्तू चांगल्या पद्धतीचे घडवतो तशा पद्धतीची शाळा आणि ही कुंभाराची ही बहुतेक व्याख्या दुलती मुलगी हे गाऱ्यासारखे मुलं आपण इथं आणून या शिक्षकांच्या हवाली केलेले आणि त्यांना चांगल्या प्रकारचा आकार देण्याचं काम या मंडळीने केलेले आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की बाबा तुमच्या मुलात काय काय गुण आहे। खरं तर एक
चौथीतला मुलगा एक चांगल्या प्रकारचे मृदुंग वाजवतो, एक मुलीनं चांगलं पेटी स्वतः वाजून गायन तिनं स्वागत गीत त्या दिवशी सादर केलेलं आहे। खर तर ही चांगली कला भविष्यात आणि या शाळेचे गुणवत्ताच महत्वाची नसून विद्यार्थ्याच्या अंगी असलेला जो गुण आहे, जो गुण हेरून त्या गुणाची जर प्रगती केली तरच त्या मुलाची भविष्यात उन्नती होऊ शकते आणि हे सर्व या मंडळीनं बिलकुल साध्य केलेलं आहे, हेरलेलं आहे। फक्त शाळा शिकवायची आणि पोर पास करायचे याच्यातच यांचा उपक्रम नसून जो विद्यार्थी ज्याला ज्या शिक्षणाची आवड आहे त्या पद्धतीचं शिक्षण ही मंडळी देऊन भविष्यात या विद्यार्थ्यांचा जो गुण आहे त्याला चालना देण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे होत आहे। खर तर माझे युवसाहेब आता आपण इथं पाहतो, खर तर आम्हाला आणण्याचं कारण दोन तीन गोष्टी याच्यामध्ये आहे। आम्हाला शाल आणि शिरबळ पुढ्याला कधी कोणी फुकट देत नाही, त्याच्या मागे फार मोठी एक जिम्मेदारी असते आणि ती पत्करली पाहिजे तरच पुढारी त्याच्या जीवनात तो सक्सेस होत असतो। मी त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की आमच्या शाळेची परिस्थिती ही मोडकळी झालेली, खर तर यावर्षीचा आता 8-10 दिवसाला मार्च या आचारसंहिता लागू आहे। फक्त 8 दिवसातच आम्ही तुम्हाला काय देणार हे काही मी घोषणा करू शकतो, पण ते अंमलात तरी हे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरच त्या गोष्टी अंमलात येणार आहे। म्हणून आज या आपण पाहिल्यानंतर असं वाटतं की काहीशा बऱ्याचशा अशा शाळा आहेत त्याचं हे पाय हे गुंग हे गुण हे सजलेलं आहे। या शाळेनं पाहिल्याच्या नंतर यांचं पाय अंग हे जरी सजलेलं नसतं परंतु अंतर्गत जे आहे जी गुणवत्ता आहे ही फार चांगली आहे। या स्टॉकनं तरी असं वाटू गेलं नाही की आपली शाळा मोडकळीचे इथं वातावरण नाही, कोणी म्हणतं ग्राउंड नाही, कोणी म्हणतं पाणी नाही, कोणी म्हणतं झाडं नाही, जरा हिरवळ नाही, या समजा गोष्टीला बाजूला ठेवून हाये त्या परिस्थितीत मुलं घडवण्याचं काम या मंडळीनं केलं त्याबद्दल त्या गावच्या वतीनं मी जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं यांचं पुन्हा एक अभिनंदन करतो। आणि सभापती साहेब आमची अवस्था अशी, तुम्ही सांगितलं बाबा भाऊच्या दादाच्या माध्यमातून आम्ही फक्त याला दुरुस्तीसाठी पैसे देऊ, यात तुम्ही जर भाऊना दादांना जर मनात धरलं तर एका वर्षात या पूर्ण शाळा दुरुस्ती करायचं काम होत नाही, पूर्ण शाळा तुम्ही द्यायला पाहिजे असं आणि द्याल अशी मी तुम्हाला गावच्या वतीनं विनंती करतो। दुरुस्तीसाठी आम्ही ना किंवा तुम्हाला तुम्ही सांगितलं बाबा आम्हाला 80,000 रुपये एका सदस्याला येते, दादाराव पाटील इथं बसले 50,000 रुपये ते शिकवून घेऊ पत्र भद्र बदलो काही 1,50,000 रुपये देऊन हे दुरुस्ती आम्ही करतो, दुरुस्त्या दादा कुणाल भाऊकडून करू नका, ते शाळा नव्या बांधून घ्या दादा कुणाल भाऊ। खर तर तंबाखू मुक्त शाळा म्हणजे मला झाली याची जरा व्याख्या ही कळली नाही, याचा अर्थ असा होतो बाबा इथले पुरे पोर अगोदर तंबाखू खात होते का, म्हणजे तंबाखू मुक्त विद्यार्थी झाले का शिक्षक झाले,